बुद्रुक येथील श्री शंकर संस्थान मध्ये विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा। जळगाव सामू तालुक्यातील खेडा बुद्रुक येथे शंकर संस्थान मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील जुन्या मूर्ती खंडित झाल्याने त्या विधिवत काढून त्यांच्या जागी नव्याने विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा गुरु पुष्य अमृत योगावर 27 एप्रिल रोजी करण्यात आली। तत्पूर्वी दिनांक 25 एप्रिल रोजी आचार्य हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी, हरिभक्त पारायण शांताराम राऊत महाराज, हरिभक्त पारायण पाचमासे गुरुजी यांच्या हस्ते नवीन विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन करण्यात आले। दिनांक 26 एप्रिल रोजी खंडित झालेल्या मूर्तीचे विधिवत पूजन करून त्या काढण्यात आल्या। गुरुपुष्य योगावर गुरुवार दिनांक 27 एप्रिल रोजी नवीन विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे गावातून परिक्रमा काढण्यात आली। यावेळी झालेल्या पालखी सोहळ्यात गावातील शेकडो महिला पुरुषांसह अबाल वृद्धांनी सहभाग घेतला। त्यानंतर सौ कल्पनाताई आणि गुलाबराव इंगळे यांनी मूर्तीचे विधिवत पूजन करून प्राण प्रतिष्ठा केली। या कार्यक्रमासाठी गावातील सर्वांनी सहकार्य केले। विठ्ठल रुक्मिणीची पालखीने वाजत गाजत टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। या कार्यक्रमासाठी माजी बांधकाम सभापती राजेंद्र उमाळे, माजी सरपंच दिलीप राठी, राजाराम इंगळे, बाळूभाऊ देशमुख, संस्थानचे सचिव ज्ञानदेव राजनकर, बंडू तायडे, उमेश राठे, सुखदेवराव भोपडे, तुकाराम वानखडे, रामदास वानखडे, रामदास भोपडे यांच्यासह सर्वांनी सहभाग घेतला।